इयत्ता सातवीचा पाठ दुसरा, स्वप्न विकणारा माणूस। अशोक कोतवाल यांनी सावलीचं घडाळ हे ललित लेखन केलेलं आहे, तर त्यामधला हा पाठ आहे। प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो। स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्न पाहावीत असा संदेश पाठातून दिला आहे। प्रस्तुत पाठ सावलीचे घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे। माणसाला स्वप्न पाहत बघता आली पाहिजेत। नुसती बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे। असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात। आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात, किती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही। स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात, कुणी कुणी तर स्वप्नाला भलतंच तुच्छ लेखतात, भलती सलती स्वप्न पाहू नको असा सल्लाही देतात। माझं तर म्हणणं असं आहे, ज्यांना स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही। जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं। ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसे आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात, इतरांपासून आपल्याला वेगळं करतात, स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात। अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत राहतात, नाधड इकडे नाधड तिकडे, अशीच त्यांची अवस्था असते। लोक तिला स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावेत। बिना ध्यास नी बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का? बालपणी आम्हाला स्वप्नाचा खरा अर्थही काही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता। रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं हे आम्हाला माहीत झालं होतं। आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा। त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो। आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं, पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या या माणसालाही बघणं व्हायचं। तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच सैल जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा, पायात चांबडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला माणूस होताही तसाच धिप्पाड। या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमत वाटायची, शिवाय कुतूहल पण। त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातील गाठोड्याकडे आम्ही कुतूहलाने बघायचो। हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा, पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा आणि घोड्याच्या पाठीवर असलेलं आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतनं पाणी घटाघटा प्यायचा आणि मग आयटीत झाडाच्या पारावर बसायचा, तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडे। त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केला होता, कित्येक प्रदेश पाहिले होते, कित्येक डोंगर दऱ्या तुडवल्या होत्या, भिन्न स्वभावाची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती, त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं आणि त्यानं अनुभवाने समृद्ध विश्व तो वेगळ्या किश्याने रंगवून फुलवून सांगायचा। लोक त्याच्या गप्पामध्ये स्वतःला विसरून जायचे। त्याचं ते भलतंच दिलखेज बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं। ऐकताना लोकांची मती गुंठित व्हायची, मग आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे। ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे। त्याच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निर्णया प्रांताची रीतिरिवाजाची माहिती व्हायची। त्याचं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत, जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं। पण बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठोड हाडूच सोडायचा। त्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे असायचं। नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच। कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मोठमोठ वाटून द्यायचा। आम्हीही त्याच्यावर भलतीच खुश व्हायचो।
तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबड्या आला आणि आपल्याला तरतरी पेरून जातो। त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं। आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं। गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरून जातो। पुढे मग लोक त्याला स्वप्नविक्या म्हणू लागले। त्यालाही त्याचं काहीच वाटेना। तो मग गमतीने सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिजवून सुकामेवा विकायचा। काय झालं कळलंच नाही, पण अचानक स्वप्नविक्या गावात यायचा बंद झाला। आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट बघायचो, पण तो यायचाच नाही। कधी कधी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे। महिने वर्ष उलटून गेली। एके दिवस अचानक एक तरुण गावात आला, गावातल्या पारावर बसला। गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले। तो तरुण स्वप्नविक्यासारखा दिसत होता। तो चेहरा तीच अंगकाठी, जणू स्वप्नविकास गावात आला होता। आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो। आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्याने त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास? तो म्हणाला, मी तुमचा स्वप्नविक्याचा मुलगा। गुडघेदुखीच्या त्रासामुळं बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाहीत, पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबाचं निमित्त होतं। त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे। आपले अनुभव, आपल्याजवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं। लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला। नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे। गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे। बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे। त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला स्वप्नविक्याची तीव्र आठवण देऊन गेलं। आम्ही सगळे गहिवरून गेलो। काय बोलावं हे कोणालाच समजेना। असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानेच आम्हाला उमगलं होतं।